तला घाई करा। रायप्पा रायप्पा रे रक्त वाहते। मामूली है, तुम्ही कशा पाई थांबलात? ही जखम आणि मामूली गाव खोलवर आहे। ते झाडाचं खरपूस लागले, त्याने काय होतंय वय मला? तुला नाही जे व्हायचं ते आम्हाला होईल। रायप्पा जखमा ओळखतो आम्ही, जखमाची चांगली ओळख आहे आमची। मी कधी घाव लागला? या वक्त्याला जखम म्हणजे बुरानपुरातच लागली आहे दिसते। वैरे रायप्पा मग वाहती जखम घेऊन धावलास का? सांगितलं नाहीस आम्हाला आमचा पाय गुंत होईल म्हणून? तर कडे लागलं सवरलं सुद्धा सांगत नाही तू आम्हाला। चुकलंच कविराज, तुम्ही फौज घेऊन पुढे निघा, आम्ही मागे थांबतो। राजन, आपण मागे थांबणं धोक्याच आहे, आपल्या जीवाला अपाय होईल। कविराज, आमच्या अपायाच्या विचारापेक्षा रायप्पाचा उपाय महत्वाचा। राजन, आपल्याकडे खजिना आहे, तो तुम्ही स्वराज्यात सुखरूप घेऊन जा। आमच्या मित्राला सोडून आम्ही कदापि येणार नाही, तो आमचा स्वभाव नाही। हम जानते हैं लेकिन। कविराज, आमच्या जवळ मोजके लोक राहू द्या, तुम्ही शत्रूला हुल देत स्वराज्य जवळ करा। राजन, आम्ही थांबतो। कविराज, तुमच्यासाठी हा मुलुख नवा। रायप्पा! कविराज जी, तुम्ही निघा तातडीनं। आज्ञा राजन। हे रायप्पा, घोडी घेऊन जी धन जवळपास बसते का बघ। जी निघ। मातोश्री, सुनबाई, तुम्ही वर्दी न देता आलो, माफी असावी। आणखीन एका गोष्टीची माफी मागा, अवेळी अपरात्री आमच्या महालात आलात, चुकलं आमचं। चुकलंच, पण अशी चूक वारंवार करत चला, बरं वाटत, उमेद मिळते। मातोश्री, क्षणभर आम्ही घाबरलो, वाटलं रीत सोडली, रागावलात तुम्ही। अहो, आम्ही कशाला रागू? आम्हाला का कळत नाही का आपलं माणूस आपल्यापासून दूर मोहिमेवर गेल्यावर काय वाटत ते? आम्हाला झोपच येत नाही। कशी येईल? शिलेदाराच्या बायकोची झोप ही, त्यांच्या घोड्याच्या खुरांना मागे बांधलेली, सदैव उभी आणि अवघडलेली। खरंच हो, आज कित्येक दिवस झाले आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही। स्वारी काय करत असेल, कशी असेल, हेच ध्यानी मनी असत। तसच होत, आम्ही सुद्धा गेलो या अवस्थेतून। मातोश्री, स्वारी लहान असताना जेव्हा आग्र्याला गेली होती तेव्हाही आमची अशीच अवस्था झाली होती। फक्त निरोप यायचं, काहीच झाली सुटणार नाहीत, औरंगजेब मारून टाकणार, खूप भीती वाटायची।
मस्त व्हायचो आम्ही. तेव्हा आऊ साहेब आम्हाला जवळ घ्यायच्या, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आम्ही झोपायचो. खूप बरं वाटायचं. मग आऊ साहेब आमच्या केसातून हात फिरवायच्या, ते हलकं हलकं वाटायचं आम्हाला. त्यांच्या अंगाचा तो भावमंगल वास यायचा आणि भीती कुठल्या कुठे पळून जायची आमची. आऊ साहेब तशाच होते. मातोश्री, आज तुम्ही तशा आहात. आऊसाहेबांच्या जागी तुम्ही दिसलात आज आम्हाला. आम्ही? होय मातोश्री, आम्हाला वाटत आऊसाहेबांसारख्या कणखर तुम्हीच आहात. अहो, आम्ही झोपू तुमच्या मांडीवर. सुनबाई, मातोश्री, विचार करून करून खूप थकलोय आम्ही. सुनबाई, आज तुम्ही स्वराज्याच्या राणी साहेब आहात आणि आमच्या मांडीवर झोपला. आम्हाला आऊ साहेबांची जागा दिलीत खरी, पण आऊ साहेबांची जागा घेण्याची पात्रता आमच्यात आहे का? मातोश्री, स्वारी सुखरूप असेल ना, नका काळजी करू. शंभुराचे सुखरूप असतील. मातोश्री, तुमच्या शब्दांनी आम्हाला खूप धीर आलाय. मी पाया पडतो तुमच्या, माझी फिकीर करू नका. तुम्ही निघा, मी एकला कसा बी पोहोचन रायगडावर. गप्प बस. नाही बसणार राज, तुम्ही जिद करता आणि म्या म्हणतो ते ऐकायचं नाही. हवं ऐका तुम्ही, वा पुढं. नाही ऐका. हवं कशा पाहिजे जीव धोक्यात घालताय? मोगलांची फौज मागावर येईल बघा. येऊ दे. हवं आपण मोगलांच्या मुलकात आहोत, ऐका. राज, समोरच एक धनगरांची वस्ती आहे. ज्योतिषी, घोडी कुणाला दिसणार नाही तशी लपून ठेवा. लिख, ये संभाजी कहीं आसपास ही होना चाहिए. हाँ, यही कहीं होना चाहिए. ए रुको, ए हम तुमको बोलते, रुको. यहाँ से जब फौजी लोग गया वो किधर को गया होगा? किस और गए होंगे, बताओ सच सच. ईश्वर या बाजूला गेलं.
दुश्मन। हाँ वली खा, दुश्मन दुश्मन यहीं कहीं आसपास ही है, होशियार रहना। हाँ तो ये भी हम पर हमला कर सकते हैं। कितने लोग थे? माहित नहीं हुजूर, पण कुछ लोग वहां गए और कुछ लोग धनगर पाड्याकडे गेले। ए रुको, हुजूर हमको ये बताओ, यहां से जो लोग गए उसका हुलिया कैसा था, वो दिखता कैसा था? दिखने में अच्छे थे, खानदानी, पोशाक पण चांगला होता, आणि घाईत भी होती। ये तस्वीर को देखो, वो जो लोग गया उनमें से कोई ऐसा तो नहीं दिखता था। ठीक से देखो, ठीक से देखो, उन लोगों में कोई शख्स ऐसा नजर आया था? हाँ, कोई एक आदमी ऐसा दिखता था। ये अल्लाह, तू बड़ा मेहरबान है। ये संभाजी यही कहीं आसपास ही होगा। संभाजी म्हणजे तुम्ही संभाजी राजे बद्दल बोलताय? हाँ हाँ, वही काफर संभाजी। अरे देवा, शंभू राजा, माझा राजा इथं आलाय, माझा राजा। ए ही घे तुझी थैली, आणि खबरदार, एक पाऊल भी पुढे टाकला तर माझ्या राजाजवळ तुम्हा कोणाला भी फिरकू देणार नाही मी। चालतं वा, आणि मी आता माझ्या राजाला सावध करणार आहे। मेरे बहादुर, ठीक से देख लो इस तस्वीर को, अपने दिलो दिमाग में बिठा दो इस तस्वीर को। इस शख्स को हमको जहन्नुम भेजना है। गलती की कोई गुंजाइश न रहे। मुसरा राजा, बनाय म्हातारी, हो बनाय म्हातारी, कोण रे? बनाय म्हातारी कोण? या धनगराच्या वस्तीवर बनाय भी मीच आहे, म्हातारी भी मीच आहे, पण तू कोण रे एवढी चौकशी करणारा? हा वाटचा वाट सरू का पाहणार आवळा? मी आजी होत्याची। यो कोण आहे? यो रायप्पा, माझा जोडीदार आहे। काय झालं त्याला? आता यो कोण? हे आमचं वाघ्या जीव, खंडूबाचा वाघ्या। अरे देवा, देवाचा माणूस बनाईच्या घरी ये बाबा, ये
हाँ मावशी सदानंदाचा येळकूट बस मावशी आमच्या ताफ्यातल्या माणसाला बरं केलं लागलंय त्याला लागले लागायला गेला होता कुठं आम्ही कुठं जाणार गेलो होतो जागरण घालायला बर का नाही देवाची वाघ्या मुरळी नाचवली लंगर तोडला लई झाक खेळ केला आणि हा विदगी बी मन जोक्ती मिळाली बर का नाही गड्यांनो बर झालं अरे माझं भाग्य वागोबा तुझं पाय माझ्या झोपडीला लागलं मावशी आमच्या माणसाला बरं कर तुझ्या बिदारात खेळ घालू भांडारा उधळून जाऊ बोललास तेच पावलं घ्या त्याला इकडं ज्योतिजी जी चला मावशी हा ताप चढलाय त्याला सकाळ पाव तर ताप उतरायला पाहिजे बघू दे तरी आधी वो देखो सामने बस्ती दिखाई दे रही है या तो अपने को कोई जानता नहीं पर इस भेष में तो लोग अपने को पहचान लेंगे वो संभाजी बड़ा चालाक है उसे भनक लगेगी तो चुटकी बजाने की देर भाग निकलेगा हमें अपना हुलिया बदलना पड़ेगा धनगर के बाशिंदे बनकर जाना पड़ेगा अरे सोस थोडस कुडकुडीचा पाला न घावभरीचा पाला आहे मावशे अरे आग तर होणारच औषध आहे तस जालिम माझ्याकडची समधी औषध अशी झणझणीत माझ्या सारखीच असतात बघ हा पण जक मात्र लवकर भरून येते बघ कधी पावतर आराम पड रायगडाला बी पोहोचायचं आहे रायगड म्हणजे तुम्ही रायगडचे पाहुणे आहे नाही म्हणजे ते जागरण घालायला जायचे रायगडावर जागरण आणि रायगडावर तर राजानं बोलिवले म्हणून निघालो होतो बर मधीच ही बिलामत घडली खोळंबात झाला पर काय रे तुमच्या ह्या ताप्यात मुरळ्या नाही त्या मुरळ्या ते ज्योत्याची मुरळ्या हा मुरळ्या ते बैलगाडीतून पुढे गेल्या नाही का आम्ही निघालो होतो चालत आणि मध्येच हे घडलं मुन थांबलं गड्याला उचलून बी नेला असता पर तापानं फनफनलाय नाही का तू
अंगाला चटक बसते मुन थाम कवा पावतर उतरल ताप सकाळ पावतर ताप उतरल यो रोज पाजा तेवढा पण काय रे एवढं काय लागलं ताप अंगडी फणफणला तर